बघा विद्यार्थ्यांनो, आपण मागच्या लेक्चरला मानसशास्त्राची व्याख्या, त्याचा थोडक्यात इतिहास किंवा मानसशास्त्र काय आहे हे त्याची व्याख्या आपण तिथं बघितली. थोडंसं आपण रिव्हिजन घेऊया. मानसशास्त्राची व्याख्या जी सांगितली की मानव आणि प्राणी यांच्या वर्तनाचा आणि मानसिक प्रक्रियेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. आता हे बघा विद्यार्थ्यांनो, मी मागच्या लेक्चरला तुम्हाला असं बोलली होती की मानव या ही व्याख्या आपण त्यांनी बघितलं, पण हे सगळं करत असताना त्यामध्ये त्यांनी सांगितलं की वर्तन, तुम्ही जे वागता, तुम्ही जे काही बोलतात, तुमची वर्तनाची डेफिनेशन काय आहेत, वर्तनाचं सूत्र जे काही आहेत हे मी तुम्हाला आता सांगते. वर्तन हे जे काही आपलं घडतं ना, वर्तन हे कशामध्ये घडतं की उद्दीपक आणि प्रतिक्रिया याला अनुसंगून आपण जी काही प्रतिक्रिया देतो त्याला काय म्हटलेलं आहे, वर्तन असं म्हटलेले. जेव्हा आपल्याला कोणी असं म्हटलं की मानसशास्त्राच्या याची व्याख्या सांगा, वर्तन म्हणजे काय, हां एखादा उद्दीपक म्हणजे काय, एखादा घटक आणि त्या प्रतिक्रिया, हे बघा तुम्ही विदाऊट कोणत्याही कारणाशिवाय कोणाला रिस्पॉन्स देत नाही, विनाकारण आपण हसत नाही, विनाकारण आपण बोलत नाही, विनाकारण आपण रडत नाही, हे विनाकारण आपण विनाकारण आपला मूडही आपला खराब होत नाही. जेव्हा आपल्याला समोरून आपल्या इंडिकेटर्स भेटतात किंवा आपल्याला हे मिळतं तेव्हाच आपण सगळ्या ह्या साऱ्या गोष्टी आपण काय करत असतो, तयार हे करत असतो. यु आर राईट, बरोबर आहे. मग त्याच्यामुळे जेव्हा वर्तनाच्या ज्या काही व्याख्या केल्या जातात त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे उद्दीपक. एक साधं एक उदाहरण सांगते, डोळ्यासमोर आपलं चिलटं येतं, आपण डोळ्यासमोर चिलटं येतं ते डोळ्यात ते चिलटं जाऊ देतो का, खळू देतो का, नाही. तर मग आपण काय करतो, पटकन आपला हात असा हे करतो आपण किंवा आपली डोळ्याची पापणी आपण काय करतो, लावतो. बरोबर आहे. मग याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की उद्दीपक आणि प्रतिक्रिया याला अनुषंगून जी काही प्रतिक्रिया तिथं दिली जात असते त्याला त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की स्टिम्युली आणि रिस्पॉन्स, हा तिथं तेव्हा हे वर्तन हे घडत असतं. म्हणजे बघा वर्तनाचं सूत्र काय, एस प्लस आर, स्टिम्युली प्लस रिस्पॉन्स. बरोबर. एखाद्या घटक घटकाला अनुषंगून, आता डोळ्यात चिलटं जातं आहे, मग चिलटं हे काय झालं, हे झालं उद्दीपक झालं, त्याला आपण काय करतो असं हे करणं, हात हे वगैरे मारणं. आर म्हणजे काय, रिस्पॉन्स म्हणजे प्रतिक्रिया देणं. कधी एखादा विद्यार्थी तुमच्याशी मित्र बोलायला आला आणि त्याने जोक सांगितला, म्हणजे जो बोलायला येतो तो उद्दीपक झाला आणि तो जोक सांगतो बोलतो नाही त्यामुळे आपण हसतो, हे काय झालं, हसणं ही प्रतिक्रिया झालं. बरोबर आहे. आम्ही जेव्हा शिकवतो तुम्ही ते ऐकतात, आम्ही उद्दीपक, तुम्ही त्याला अनुषंगून हो नाही असं तसं अशी प्रतिक्रिया देतात त्याला काय म्हणतात, प्रतिक्रिया. आपण आपण म्हणतो की रिस्पॉन्स किंवा प्रतिक्रिया असं म्हटलेलं जातं. ओके. आता पुढचं जे याच्यामध्ये ते सांगितलं आहे की गोल्स ऑफ वर्तनाचं जेव्हा तुम्हाला समजतं की वर्तन म्हणजे काय, तेव्हा आपल्याला मानसशास्त्राची ध्येय किंवा गोल्स ऑफ सायकोलॉजी हे तिने खूप गोष्टी तिथं खूप महत्त्वाच्या आहे. मानसशास्त्र हे जे काही तुम्हाला मागे मागच्या लेक्चरला तुम्हाला मी सांगितलं की मानसशास्त्र हे निसर्ष मानसशास्त्र नुसतं असं साधं शास्त्र नाही आहे, तर त्याच्यामध्ये मानवाच्या उन्नतीसाठी काय करायचं आहे, मग आपल्या आजच्या मनामध्ये काय चाललं आहे, दुसऱ्याच्या मनात काय चालू आहे याचं ओळखता येणं म्हणजे मानसशास्त्राची ध्येय आहे. जेव्हा मानसशास्त्राची ध्येय म्हणजे त्यांनी वर्तनाचं वर्णन करणं, वर्तन स्पष्ट करणं, वर्तनाचा अंदाज बांधणं, वर्तनाचे नियंत्रण करणे, हे त्याच्यामध्ये मानसशास्त्राची ध्येयामध्ये सांगितले आहे. आता वर्तनाचं वर्णन करणं, आता वर्तनाचं वर्णन करतं म्हणजे मानसशास्त्र हे वर्तनाचे शास्त्र असल्याने साहजिकच स्वतःचे आणि दुसऱ्याचे वर्तन समजून घेणे हे वर्तन हे तिथं काम करत असतं. मग काम करत असताना मेंदूचे काम कसे चालतो, लाखो व्यक्तीच्या वर्तनाचा तिथं अभ्यास तिथं केला जात असतो. मग त्याच्यामध्ये वस्तुनिष्ठपणे बारकाईने निरीक्षण करून विचारप्रणाली किंवा वर्तनाचा अभ्यास हा तिथं केला जात असतो. म्हणजे कोणत्याही प्रकारे उद्दीपक जेव्हा आपल्यासमोर येतो तेव्हा आपण काय देतो, प्रतिक्रिया तिथं देत असतो. मग याच्यामध्ये त्यांनीच बघा जॉन पियाजे किंवा बंडुरा या निरीक्षणात्मक याच्यामध्ये त्यांनी सांगितले की
प्रयोगामध्ये प्रयोग लहान मुलांच्या संगोपनासाठी पालकांनी आवर्जून त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की मानव वेगवेगळ्या प्रकारे लहान मुलांचं जे निरीक्षण करायचं असेल तर त्याच्यामध्ये वर्तनामध्ये वर्णन करणं हे तिथं खूप महत्त्वाचं आहे. नंतर वर्तन स्पष्ट करणं, टू द एक्सप्लेन. एखादी व्यक्ती रस्त्यात उभी राहून जोरजोराने वाद घालत आहे असे असेल तर आपल्याला त्याच्या मागची कारणं शोधणं तिथं खूप महत्त्वाचं आहे. घरात पाहुणे मंडळ आल्यावर मोठे मोठे बोलत असताना मुलं अचानक रडू लागतात, विचित्र वागू लागतात, हे त्याच्यामध्ये येतं. परीक्षा जवळ आली की विद्यार्थी शांत राहतात. एखाद्या वर्षाचा अभ्यास जेव्हा झपाटल्याने होतो तेव्हा टेन्शन येतं, तेव्हा ती व्यक्ती शांत होता, अभ्यासाच्या तिथं मागे लागतात. म्हणजे हे वर्तनाचं काय झालं स्पष्टीकरण तिथं झालेलं आहे. म्हणजे मानसशास्त्र हे काय करतं, वर्तनाच्या मागची जी काही कारणं आहेत तिथं शोध घेण्याचा तिथं प्रयत्न करत असतात. मग त्याच्यामध्ये वर्तनाचे स्पष्टीकरण देत असताना वस्तुनिष्ठता, तर्कनिष्ठता, मर्मदृष्टी, सर्जनशीलता, निष्कर्ष या सगळ्या घटकांचा तिथं अभ्यास करत असते. बरोबर आहे. दुसरा घटक त्याच्यामध्ये सांगितलेला आहे वर्तनाचं प्रेडिक्शन करणं. म्हणजे आपल्याला सगळ्या याच्यावरून जेव्हा कळलं जातं तेव्हा त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की आपल्याला एखाद्या गोष्टीचे कारण जर कळले तर आपल्याला त्या घटकांचा अंदाज तिथं बांधता येतो आणि वर्तन तिथं हे करता येत सुद्धा. जेव्हा त्यांनी सांगितलं की जेव्हा एखादा मुलगा शांत आहे मग तो का शांत आहे, आपण नुसतं विनाकारण स्टेटमेंट मांडून तिथं चालत नाही, हा तो कायमच शांत राहत असं, त्याच्यामागची आपल्याला कारणं तिथं शोधणं घेणं खूप महत्त्वाचं असते. जर माझ्या घरी मला कळले तर मला मी दांडी मारली तर आई मला रागवेल, मग आईचं वर्तन हे रागवण्याचं काय कारण आहे हे तिथं ती व्यक्ती ते वागण्याचा तिथं प्रयत्न करत असते. म्हणजे कोणत्या परिस्थितीत ती व्यक्ती वर्तन काय घडेल, म्हणजे आपण असं वागल्यावर आपल्याला आई रागवेल, वडील रागवतील, आपले शिक्षक रागवतील, असा वागण्याचा तिथं ती व्यक्ती काय करत असते प्रयत्न तिथं करत असते. म्हणजे विद्यार्थ्यांचा ॲटिट्यूड जो काय आहे हे तिथं मध्ये. आता हे सगळं करत असताना वर्तनाचं नियंत्रण लावणं हे पण आपलं तिथं करत असतं. जेव्हा मानसशास्त्राच्या ध्येयांमध्ये जेव्हा अभ्यास केला जातो तेव्हामध्ये जे सगळं आहे की वर्तन नियंत्रणात आणणं हे तिथं खूप खूप महत्त्वाचं असतं. उदाहरणार्थ घ्या, एखाद्या व्यक्तीला संगीताची आवड आहे म्हणून संगीतकार म्हणून तो यशस्वी होईलच खात्री देता येणार नाही, तर अशा वेळेस संगीतकार होण्याचा निर्णय घेतला जातो. कल, बुद्धिमत्ता ही चाचणी तिथं हे केली जात असते. म्हणजे एखादी व्यक्ती ह्या परिस्थितीमध्ये अशी वागते ती भविष्यामध्ये तशी वागेलच असे नाही, किंवा एखाद्या व्यक्तीचा असा असा हा असा असा आहे तर मग म्हणजे वेगवेगळ्या याच्यातून ती व्यक्ती चांगल्या प्रकारे वागणे. जर एखाद्या याच्यामध्ये समजा एखाद्या मुलांनी खूप हिंसक चित्र बघितले, व्हायलन्स पिक्चर बघितले, तर त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं नाही आता आपण असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे, ते व्हायलन्स वागतात. मग त्या मुलांच्या वर्तनावर नियंत्रण ठेवायसाठी आपल्याला ट्रीटमेंट देणं किंवा कंट्रोल करणं मानसशास्त्रज्ञांची तिथं मोठ्या प्रमाणात गरज पडत असते. म्हणजे तिथं पालकांचे संस्कार आले, पालकांनी वर्तनावर तिथं नियंत्रण आणलं पाहिजे आणि त्याशिवाय शिक्षकांनी पण त्या वर्तनावर नियंत्रण आणणं हे तिथं खूप खूप गरजेचं असतं. बरोबर आहे. म्हणजे हे बघा, मानसशास्त्राच्या ध्येयामध्ये वर्तनाचं वर्णन करणं, वर्तनाचं स्पष्टीकरण करणं, वर्तनाचा अंदाज बांधणं किंवा वर्तनांचं नियंत्रण. आता ह्या सगळ्या चारही पॉईंट्स घेऊन आपण जेव्हा सायकोलॉजिकल केसेस हँडल केले जात असतात तेव्हा मी तुम्हाला याचं एक उदाहरण देऊन तिथं सांगते. एक लहान मुलगी एका क्लासमध्ये बसलेली आहे. बरोबर. एका क्लासमध्ये बसलेली आहे, ती कोणाशी बोलत नाही, शांत ती एका कोपऱ्यामध्ये तिथं बसलेली आहे. मग आता हे काय झालं वर्तनाचं तिचं वर्णन. ती कोणाशी बोलत नाही, खेळत नाही, तिची शांत राहते, हे तिचं वर्तनाचं वर्णन. दुसरं त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की वर्तनाचं स्पष्टीकरण करणं. आता वर्तनाचं स्पष्टीकरण करणं म्हणजे काय येतं की एखादी व्यक्ती वर्तनाचं स्पष्टीकरण करत असताना की ती का वागते, का शांत बसली, बाकीची मुलं सगळे खेळतात, का तिच्यामध्ये ती शांत बसते, का एक कपचूप बसते,
व तिचे हे वर्तनाचं काय करायचं, आपण कारण शोधण्याचा प्रयत्न करायचा. मग कारण शोधण्याचा तिथं प्रयत्न केला, कारण जिथं जेव्हा शोधले जातात तेव्हा आपल्याला वर्तनाचा अंदाज बांधला जातो. कारण शोधायचं म्हणजे कसं, एखाद्या मानसशास्त्रज्ञाने त्या मुलीला भेटायला लावायचं किंवा तिचं वागून बोलून किंवा तिच्याशी बोलण्याचा तिथं प्रयत्न तिथं करायला लावायचा. आणि त्यानंतरून मग तिचे बोलत असताना तिचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स, कारण विनाकारण कोणी शांत बसत नाही, विनाकारण कोणी तिचं हे करत नाही, मग हे सगळं करत असताना ती वर्तनाचा एक अंदाज तिथं बांधत असते. मग वर्तनाचा एक अंदाज जेव्हा तिथं बांधते ना, त्या वर्तनाचा अंदाज जेव्हा बांधतो तेव्हा तिथं एक तर तिचं अभ्यासामध्ये ती मागे पडलेली असेल किंवा तिला बरोबरच्या मुलांबरोबर तिला वागता येत नसेल किंवा बोलता येत नसेल किंवा तिला वाचता येत नसेल, असे वेगळे काही कारण असू शकतात. आणि हे सगळं वर्तनाचा अंदाज बांधल्यानंतर ते झाल्यानंतर वर्तनाचं नियंत्रण, मग ही अशी का वागते, का हे वागलं जातं, मग तिचे कारणांचा जिथं शोध घेतल्यानंतर त्या मुलीची ते प्रॉब्लेम तिथं सॉल्व केला जातो. आणि मग तिच्या वर्तनावर नियंत्रण, मग तिला सांगितलं जातं तू असं कर तसं कर, तू चांगलं हे कर, तू चांगला अभ्यास कर, आपाप तू सगळ्यांपेक्षा पुढे जाशील, अशा प्रकारे ते वर्तनाचं नियंत्रण आणलं जातं. म्हणजे बघा, प्रत्येक मानसशास्त्रीय सायकोलॉजिकल केसेसमध्ये जेव्हा जी व्यक्ती वागते किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या मानसशास्त्रीय केसेस जेव्हा मानसशास्त्रीय मानसिक आजार जेव्हा तिथं बदलतात ना, मानसशास्त्रीय आजार जेव्हा तिथं बदलतात ना, तेव्हा ही मानसशास्त्राची ध्येय हे तिथं खूप महत्त्वाचे असतात. वर्तनाचं वर्णन म्हणजे त्या व्यक्तीचं वागण्याचं वर्णन बघायचं, त्यानंतर वर्तनाच्या स्पष्टीकरणामध्ये त्याची कारणं शोधण्याचा तिथं प्रयत्न करायचा. वर्तनाचा अंदाज जिथं बांधतो तिथं कारणं शोधल्यानंतर त्याच्यावर तिथं अंदाज म्हणजे काही सोल्यूशन किंवा का अशी वागते, काय याचंशी हे करायचं, म्हणजे नियंत्रण. आणि वर्तनाच्या नियंत्रणामध्ये त्या व्यक्तीचे वर्तनाचं नियंत्रण करण्याचा तिथं प्रयत्न हा केला जातो. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, ही मानसशास्त्राची ध्येय खूप महत्त्वाची आहेत. ज्या विद्यार्थ्याला इथं मानसशास्त्राची ध्येय तिथं समजतील, त्यांनी त्या विद्यार्थ्याच्या मानसशास्त्र तिला चांगल्या प्रकारे तिथं समजतं. आता पुढच्या नेक्स्ट लेक्चरला आपण वेगळ्या प्रकारचे ते पॉईंट्स तिथं बघणार आहोत. इथं आज आपण थांबूया.